आज सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केली की स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अवकाळी पाऊसग्रस्त शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी देण्यात येतील अशा प्रकारची घोषणा केली होती। त्यांच्या घोषणेची आठवण आम्ही करून दिली कारण काल पुरवणी मागण्या आल्या त्या पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आणि केवळ 1,700 कोटी रुपयाची पुरवणी मागणी ही अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांकरता कालच्या मागण्यांमध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून आम्ही आज आक्रमकतेनं ही बाजू मांडून धरली आणि सरकारला एवढंच सांगितलं की नुकतंच निवडून आला आहात, लगेच शेतकऱ्याचा विश्वासघात करू नका, तुम्ही जे आश्वासन दिलंय ते आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण करा। खरं तर ज्यावेळी आमचं काळजीवाहू सरकार होतं त्याचवेळी आम्ही कॅबिनेटमध्ये 10,000 कोटी रुपयाला मान्यता दिली होती, त्यानंतर सरकार आमचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही त्या संदर्भातले जीआर काढू शकलो नाही। आज सभागृहामध्ये जयंत पाटील साहेब असं म्हणाले की आम्ही 6,000 कोटी रुपये दिले आहेत, खरं म्हणजे या ठिकाणी त्यांनी जी घोषणा केली त्या घोषणेचा जर विचार केला 93 लाख हेक्टर जमीन म्हणजे 23,000 कोटी रुपये किमान, 23,000 कोटी रुपये किमान हे त्यांनी द्यायला पाहिजे होते, 6,500-6,000 कोटी केवळ त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत, त्यामुळे 25,000 रुपये हेक्टरीने 23,000 कोटी रुपये कधी देणार हे आम्ही त्यांना विचारलंय। दुसरं या ठिकाणी आता केंद्र सरकारकडे सगळ्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न अत्यंत केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या वतीनं झाला, केंद्र सरकारचे नॉर्म्स ठरले आहेत, आमचंही 5 वर्ष सरकार होतं त्या नॉर्म्सप्रमाणेच केंद्र सरकारने पैसे दिले, हे खरं आहे की त्यापूर्वीच्या आघाडी सरकारपेक्षा जास्त पैसा हा मागच्या 5 वर्षात मोदी सरकारनं दिला पण त्याचे नियम आणि निकष ठरले आहेत। माझा सवाल हा माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा या ठिकाणी आज ज्यांनी उत्तर दिलं त्या जयंत पाटलांना आहे, तुम्ही घोषणा करताना स्वतःच्या जीवावर केली होती की केंद्र सरकारच्या जीवावर केली होती याचं देखील उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, त्यामुळे आपलं अपयश लपवण्याकरता केंद्र सरकारचं नाव घेणं हे योग्य नाहीये। आम्ही देखील जेमाही मदत केली आम्ही सांगितलं केंद्रातली मदत येईल तर येईल पण आम्ही आमच्या भरोशावर मदत करू आणि दरवेळेस जेवढे वेळा अडचणीत शेतकरी आला त्या शेतकऱ्याला आम्ही राज्याच्या भरोशावर मदत केली, त्यामुळे या ठिकाणी आमची मागणी आहे 25,000 रुपये हेक्टरी तुमची भूमिका होती, तुम्ही घोषणा केली होती, तुम्ही एकत्रित आला, तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला, पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू म्हणून सांगितलं पण पैसे दिलेले नाही, त्यामुळे ही अक्षरशः हा विश्वासघात आहे। शेतकऱ्यांच्या सोबत या सरकारने विश्वासघाताची मालिका या ठिकाणी सुरू केली आहे, याचा धिक्कार म्हणून आज सभागृहामध्ये विरोधी पक्षाने आक्रमकतेनं या ठिकाणी हा मुद्दा लावून धरला, दिवसभराकरता सभागृह या ठिकाणी तहकूब झालाय पण यातनं आणि आज विशेषतः जयंत पाटलांचं जे उत्तर आलं त्यातनं आता यापुढे पैसा मिळणार नाही हे स्पष्ट झालंय, शेतकऱ्यांचा विश्वासघात झालाय हे स्पष्ट झालंय। आज सभागृह में हमने मांग की थी कि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने ये घोषणा की थी कि बेमौसम जो बरसात हुई उसमें जिन किसानों का नुकसान हुआ उनको 25,000 रुपया हेक्टरी मुआवजा वो देंगे, लेकिन कल जब सप्लीमेंट्री डिमांड्स आई उसमें केवल वहां पर 750 करोड़ रुपया उन्होंने रखा, 25,000 रुपया हेक्टरी अगर देना है 23,000 करोड़ रुपये देने चाहिए, आज उन्होंने यह स्पष्ट कर दिया कि हम 5-6 हजार करोड़ से ज्यादा पैसा नहीं देने वाले, एक प्रकार से किसानों का विश्वासघात उन्होंने किया है और ये करते करते अभी केंद्र सरकार से पैसे आएंगे तो देंगे इस प्रकार की जो बात की है ये तो बड़ा विश्वासघात है, क्योंकि जब आपने किसानों को आश्वासन दिया था तो केंद्र सरकार के भरोसे नहीं
राज्य सरकार के भरोसे आश्वासन दिया था, केंद्र सरकार तो जो मदद करने वो करती है, पिछले 5 सालों में भी उन्होंने की है, उनके नियमों के अनुसार वो मदद आती है, लेकिन पिछले 5 सालों में हमने कभी भी केंद्र सरकार की मदद का वहां पर हमने राह नहीं देखी। राज्य सरकार की ओर से हमेशा हमने पैसा दिया, इसलिए जिस प्रकार से यह सरकार चल रही है, पहले ही चरण में इस सरकार ने महाराष्ट्र के किसानों का विश्वासघात किया है, और इसी मुद्दे को हमने हमारे विधानसभा में आज पुरजोर पद्धति से उठाया और विधानसभा आज नहीं चल पाई, आज दिन भर के लिए वो स्थगित हुई है।